वाड्याच्या बाहेर लिंबाच्या काळ्या फांदीवर कुठेतरी बसून घुबड घुतकारत होतं. त्या आवाजाने विश्वाला 6 वाजता जाग आली. तो उठला आणि त्याने बाजारातून आणलेल्या दुधाचा चहा केला. ओट्यावर बसून घोट घोट प्यायला. बघता बघता झोपेची गुंगी उतरली आणि अंगात तरतरी आली. एक वेळ ओट्यावर बसून त्याने उजव्या हाताच्या हॉलमध्ये डोकावून पाहिलं की कोकाटेच्या फोटोवरचा तो कपडा जरासुद्धा हलला नाहीये. हुश, अगदी भयानक दिसतो कोकाटेचा चेहरा. विश्वाने कप तोंडाला लावला आणि एक घोट घेतला. त्याला क्षणभरासाठी असं वाटलं की त्याच्या शेजारी एक अर्ध टक्कल असलेला माणूस, ज्याच्या जाड झुपकेदार मिश्या आहेत, तो बसून त्याच्याकडे गुरगुरत पाहतोय. विश्वाने झटकन शेजारी पाहिलं. कोणीच नव्हतं. आजची रात्र काय बनवावं याच विचारात तो होता. सकाळी केलेला भात फोडणी टाकून खावा हा विचार त्याने केला. विश्वाची नजर तशी वरती गेली. त्याने झोपायला जाण्यापूर्वी सगळे दिवे आधीच पेटवून ठेवले होते. दुपारी भेटलेल्या अप्पांचे ते शब्द तो आठवत होता. कधी देवपूजा करता की नाही? देवावर विश्वास आहे ना? अप्पांच्या या प्रश्नाने मात्र विश्वाला अस्वस्थ करून सोडलं होतं. क्षणभरासाठी मनात विचार आला की जावं त्या देवघराच्या खोलीत, सगळे देव मांडावेत आणि त्यांची पूजा करावी. पण दुसऱ्याच क्षणी अंगातल्या आळसाने तो विचार त्याने मनातून झटकून टाकला. विश्वाने चहा फुरके मारून संपवला. आज रात्री जरा लवकर झोपून सकाळी अगदी लवकर उठून कामाला जायचं होतं. रविवार संपला होता. दुसऱ्या दिवसापासून सोमवार म्हणजे कामाचा दिवस सुरू होणार होता. विश्वाने सहज नजर वर फिरवली. वरचा माळा संध्याकाळ होताच गुडूप अंधारात बुडून जायचा आणि हळूहळू तो काळो खाली यायचा. पहिल्या मजल्यावर आणि मग शेवटी तो तळमजल्यावर उतरायचा. विश्वाने मात्र हुशारी दाखवली होती. वेळेच्या आधीच दिवे पेटवून ठेवले होते. स्वतःच्या हुशारीची तो स्वतःलाच दाद देत होता. पण एक गोष्ट अपुरी वाटत होती. तो अर्धवट जळणारा कोपऱ्यातल्या खोलीसमोरचा बल्ब, तीच खोली जिथे दिव्याचा प्रकाश कमी पडला होता. विश्वाला त्याची जरा काळजी वाटत होती. त्याने सहज आपल्या खिशात हात घातला तेव्हा त्याला ती चिठ्ठी सापडली, ज्यावर सावधानतेचा इशारा दिला होता. विश्वाला जणू क्षणभर अंगात बळ संचारल्यासारखंच झालं. तो ताडकन उठला. त्याचं त्याच्या स्नायूंवर नियंत्रणच नाहीये असं वाटू लागलं. ताड ताड चालत तो देवघराच्या खोलीत गेला. असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्याकडून हे सगळं करवून घेतंय. त्या खोली चिरताच त्याने ती खोली झाडून स्वच्छ केली. देवघरात असलेली पेटी उघडली. आतमध्ये विष्णू भगवंताची एक चांदीची मूर्ती होती. त्याने उचलली आणि देवघरात ठेवली. त्यांच्या भोवती बाळकृष्ण, मारुती, श्रीराम, सीता यांचं लहान पितळी मूर्तीचं रूप ठेवलं. देवासमोर अगरबत्ती पेटवली, दिवे पेटवले. विश्वाला अजूनही कळत नव्हतं की हे आपणच करतोय. तेवढ्यात त्याच्या मुखातून स्त्रीचा आवाज निघाला. तुला आज रात्री ह्यांची गरज आहे, हेच तुझं रक्षण करतील. विश्वा मात्र झपाट्याने मागे सरकला. स्वतःचा घसा खाजवू लागला. पुढच्याच क्षणी त्याने त्याचं अंग धाडकन जमिनीवर सोडून दिलं. त्याला काही वेळाने जाग आली. समोर देव्हाऱ्यात देव मांडले गेले होते. हे मी कधी केलं? तो भयचकित होऊन त्या देव्हाऱ्याकडे पाहू लागला. तो आवाज, तो एका बाईचा आवाज त्याच्या घशातून निघाला होता. त्या कल्पनेनेच त्याच्या अंगावर सरकन काटा आला. हे मात्र नक्की झालं होतं की त्याच्या अवतीभोवती एक अदृश्य अनामिक अशी शक्ती वावरत होती. तो वाडा एका अगम्य लढाईचा साक्षीदार होता. कृष्ण धवल, नकारात्मक सकारात्मक असं द्वंद्व त्या वाड्यात घडून आलं होतं. विश्वा त्या खोलीतून तसाच बाहेर पडला. समोरच्या देवालाही तो घाबरू लागला. मनुष्य फक्त अमानवी शक्तींनाच नाही तर अनैसर्गिक, चमत्कारिक आणि प्रत्येक अशा गोष्टीला घाबरतो जी त्याच्या विचार आणि कल्पनेपलीकडची आहे. विश्वा जसा त्या खोलीतून बाहेर आला तसा त्याच्या श्वासात श्वास आला. त्याने एक वेळ मागे वळून त्या देव्हाऱ्यात उजळून निघालेल्या देवाच्या रुपेरी मूर्तीकडे पाहिलं. क्षणभर त्याला आल्हाददायक वाटलं. पण हे त्याने स्वतः केलं नव्हतं हे नक्कीच होतं. विश्वाने आपलं रात्रीचं जेवण होता होईल तेवढं लवकर उरकलं आणि गोळी घेऊन बेडरूममध्ये आला. विश्वाने हॉलचा मुख्य दरवाजा लावून घेतला. बाकीची दारंही लावून घेतली. फक्त ते देवघर मात्र तसंच ठेवलं. सगळे दिवे जळत होते. व्हरांड्यातले कंदील, ओट्यावरचे, खांबावरचे बल्ब, जिन्यातला बल्ब आणि विश्वाच्या खोलीतला एक बल्ब. त्याने आतमधून कवाड अगदी घट्ट लावून घेतलं. मागच्या खिडक्या लावून घेतल्या. इकडे समोरची खिडकी मात्र अर्धी उघडी ठेवली. बाहेरून गार वारा येत होता आणि सर्वत्र नजर ठेवायलाही जमत होती.
विश्वाला आता झोप लागू लागली होती. खिडकीतून बाहेर अंधारात बुडालेला तो माळा अति भयंकर दिसत होता. विश्वाने आपल्या पापण्या बंद करून अंगावर शाल ओढून घेतली. झोपेत त्याच्या उशीखाली ती डायरी होती हे त्याच्या लक्षातच नव्हतं. विश्वा गाढ झोपेत होता. चंद्राने कूस बदलायला सुरुवात केली होती. वाड्यावर पडणाऱ्या त्या चंद्रकोरीचा प्रकाश आता अंधारात रूपांतरित झाला. वाड्याच्या माळ्यावरून उतरणाऱ्या जिन्याचं एक दार एका अलगद स्पर्शाने आत उघडलं गेलं. कोणीतरी दबक्या पावलांनीच खाली येऊ लागलं. लाकडी पायऱ्या त्याच्या ओझ्याने चर चर करत होत्या. विश्वा मात्र त्या चाहुलीपासून पूर्णतः अनभिज्ञ होता. ते दोन पाय दोन हातावर एखाद्या कोळ्यासारखं उतरत खाली येत होतं. तोच त्या अडसर घातलेल्या खोली बाहेरचा तो एक दिवा चालू बंद व्हायला लागला. आई 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 ते खाली येते, लहान मुलाचा आवाज आला. खिडकीतून पडणाऱ्या त्या बंद चालू होणाऱ्या प्रकाशाने त्या खोलीत दोन चावल्या निर्माण होत होत्या. जणू एक स्त्री आपल्या लहान मुलाला छातीशी कवटाळून त्याला शांत बसायला सांगत होती. थरथरत होती. त्या खोलीत शरीर नव्हती. फक्त अतृप्त अशा त्या दोन सावल्या भिंतीवर प्रकटत होत्या. आई आई मला खूप भीती वाटते. त्या लहानग्याचा तो केविलवाणा आवाज. पायरीच्या तळाशी आलेलं ते त्या बंद चालू होणाऱ्या दिव्याकडे पाहत फिसकारत होतं. अचानक तो दिवा विझला. तो दिवा जसा विझला त्याच क्षणी ते पायरीच्या तळाशी आलेलं अगदी किनरी हसलं आणि अधाशासारखं धावत त्या अडसर घातलेल्या खोलीत शिरलं. विश्वा पलंगावर झोपेत होताच की त्याच्या कानावर पडली एक जीवघेणी भयंकर आणि रात्रीच्या शांततेला दुभंगणारी एक आर्त अशी किंकाळी. विश्वा ताडकन झोपेतून उठला. त्याला दम लागला. माथ्यावर घर्मबिंदू जमा झाले. दार उघडून तो ओट्यावर आला. विश्वा बाहेर येताच तो आवाज थांबला. अंगात पांढरी बंडी आणि पांढरी विजार घालून विश्वा व्हरांड्यात येऊन उभा राहिला. कोण कोण? विश्वाचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. कुठल्या तरी कोपऱ्यातून कुणीतरी विचित्र हसलं. विश्वा व्हरांड्यात सगळ्या दिव्यांच्या प्रकाशाने घेरलेला होता. तो आवाज कुठून आला, कसा आला याची त्याला काहीच कल्पना लागत नव्हती. फक्त तो किंचाळण्याचा आणि तो हसण्याचा आवाज, ते दोन्ही आवाज अगदी जीवघेणे होते. विश्वाने पाहिलं की वरच्या त्या दिव्याने अखेरीस धोका दिलाय. तो बल्ब विझला होता. त्याच अंधारात काहीतरी वळवळत होतं. विश्वाला क्षणभरासाठी तर असं दिसलं की त्या काळोखात काहीतरी उभं राहून त्याच्याकडे एकटक बघतंय. हॉलचा दरवाजा बंद असून देखील कुठून तरी गार वारा आणि उग्र दर्प त्याच्या नाकाला झोंबू लागला. विश्वा पुन्हा म्हटला, कोण 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 आहे तिथे? त्याचा आवाज वाड्याच्या चारी भिंतींना धडकून पुन्हा त्याच्या कानावर पडला. पुढे विश्वा काही विचार करणार किंवा कृती करणार तितक्या झपकन अख्ख्या वाड्यातले दिवे गेले. वीज खंडित झाली आणि वाडा काळोखात बुडाला. तळमजल्यावरचे फक्त दोनच कंदील पेटलेले दिसत होते. त्यापैकी एकाची तर वात विझत आली होती आणि दुसरा प्रखर जळत होता. दिवे जाताच क्षणी विश्वाला असं वाटलं की आता एक नाही तर घोळक्याने अनेक जण वरती उभे राहून त्याच्याकडे बघतायत. विश्वाची पाचावर धारण बसली. मानेवर काटा उभा राहिला. तो त्या कंदिलाच्या प्रकाशाच्या वलया बाहेर उभा होता. त्याची त्याला सेकंदात जाणीव झाली. न जाणो काय मनात आलं आणि विश्वा धावतच कंदिलाजवळ गेला. क्षणभर मागून आलेला हात त्याने चुकवला होता. कंदिलाच्या प्रकाशाच्या त्या वलयाबाहेर कित्येक काळेभोर आकार उभे राहिले होते. पुठ्ठ्यासारखे चुरगळलेल्या चेहऱ्याचे पांढरे डोळे. त्यांच्यात अगदी शांतता होती. कुणीही कसलाही आवाज करत नव्हतं. विश्वा त्या दोन्ही कंदिलांच्या मधोमध अंग चोरून मागच्या दाराकडे जाणाऱ्या त्या ओट्यावर बसला होता. समोर अंधारातून असंख्य डोळे अगदी भुकेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. त्यांची काहीच हालचाल नव्हती. पण जसा विश्वाच्या शेजारचा कंदील विझू लागला तसे त्या बाजूने ते सगळे एक एक पाऊल पुढे टाकत येऊ लागले. विश्वा जागेवरच उठून त्या पहिल्या कंदिलाजवळ पोहोचला. त्या खांबाशी त्याने डोकं टेकवलं. दुपारी राजू आणि गोपाळ दोघांनी सांगितलेले शब्द त्याला आठवले. त्यांना देखील असंच काहीसं दृश्य दिसलं होतं. विश्वाने त्यांच्यावर अविश्वास दाखवला होता. विश्वाला आता समोर फक्त मृत्यू आणि मृत्यूच दिसत होता. रात्रीचे एक वाजले होते आणि आता तो दुसरा कंदील, त्याचीही ज्योत विझायला लागली होती. नाही नाही नो, तू विझू नकोस, तू तरी विझू नकोस, विश्वा खांबावर हात आपटत ओरडत होता. कंदीलही आता पूर्ण विझायच्या मार्गीच होता. बघता बघता ते घोळक्याने पुढे पुढे यायला लागले. विश्वाने हार मानली होती.
आता डोळे बंद करून मृत्यूला स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता. कंदिलात आता त्याच्या देहापुरताच प्रकाश उरला होता. विश्वाला क्षणात वाटलं की कंदील हातात घेऊन बाहेर पडावं, पण ते सगळे त्याला बाहेर जाऊ देणार होते? तो संपूर्ण वाडा बाधित आणि नियंत्रित होता. कुठलंही दार त्याच्या मर्जीने उघडू किंवा बंद होऊ शकत नव्हतं. विश्वाने आता हार मानली होती की एक नजर त्याची त्या लहानशा खोलीवर पडली. त्या खोलीच्या चौकटीतून मिळमिळत्या दिव्यांचा प्रकाश बाहेर पडत होता. आता ती खोली हाच एक आशेचा किरण होता. काही क्षणापूर्वी त्याने देवघरात देव मांडून पेटवलेला दिवा, ते कार्य त्याच्या गर्वी कोणीतरी करून घेतलं होतं. विश्वाला त्याचा अर्थ आत्ता समजला की तिथे असं कोणीतरी होतं जे त्याची मदत करू पाहत होतं. विश्वाने खांबावरचा कंदील काढून घेतला आणि जमेल तितक्या ताकदीने देवघराकडे धाव घ्यायला सुरुवात केली. विश्वा धावत होता तसे त्याच्या शरीराचा जो जो भाग धावताना अंधारात पडत होता त्या त्या भागावर त्यांचे क्रूर पंजे पडत होते. जखमा होत होत्या, ओरबाडलं जात होतं. विश्वाच्या अंगावरचे कपडे फाटत होते आणि कंदील पूर्णपणे विझला. देवघराची चौकट रिकामीच होती. आत कोणीच पोहोचलं नव्हतं. तितक्यात एक हात त्या चौकटीवर पडला, पुन्हा दुसरा हात. विश्वाने संपूर्ण ताकद एकवटली आणि आपलं शरीर उंबरठ्यावर ओढलं. समोर देवांच्या रुपेरी मूर्तीचं तेज त्या मिणमिणत्या दिव्यात आणखीनच उजळून निघालं होतं. न जाणो विश्वाचे डोळे कशाने दिपले, पण ते तेज अभेद्य झालं होतं. एखाद्या सोनेरी ऊर्जेचा जसा स्फोट व्हावा त्याचप्रमाणे त्या प्रखर ऊर्जेचा उगम झाला आणि हवेत टिमटिम करत लहान ठिणग्या उडाल्या. विश्वास चौकटीतून आत आला आणि देव्हाऱ्याच्या तळाशी एका कुशीवर पडून राहिला. सहा वाजले होते. झाडावरच्या चिमण्यांचा किलकिलाट कानी पडत होता. विश्वा देवघरात पडल्या पडल्या झोपी गेला होता. रात्रीचा तो भयान प्रकार अचानक नजरेसमोर तरळला. तसा हात टेकवून विश्वा खाडकन जागा झाला. उठता समोर देवघरातले देव दिसत होते. दिवा मालवला गेला होता, कदाचित त्याच्यातलं तेल संपलं होतं. विश्वा उठून बसला. डोकं जाम गरगरत होतं, ठणकत होतं. अंगावर काही ठिकाणी कपडे फाटले होते, ओरबाडलं होतं. नक्की काय झालं होतं रात्री? काय होतं ते स्वप्न की आणखी काही? पण या ओरखाड्यांवरून ते स्वप्न नाही हे तर निश्चितच होतं. रात्री आपल्या झोपेनंतर काहीतरी घडलं होतं. शुद्ध हरपली होती, अंगात मुंग्या आल्या होत्या. प्रकाशात बाहेर काहीतरी चिरकत होतं, कोणीतरी धावत होतं, ओरडत होतं, रडत होतं. काहीतरी जळून जागीच राख होत होतं. संपूर्ण वाड्यात पसरलं होतं ते. अगदी बाधला होता कोकाटेचा वाडा कसल्या तरी विकृतीने. विश्वास जागचा उठून उभा राहिला. देवघराच्या चौकटीशी आला. त्याने एक वेळ बाहेर पाय ठेवण्यापूर्वी डोकावून पाहिलं. वाड्यात वरच्या उघड्या भागातून उन्हाचा प्रकाश आत पडला होता. विश्वाने जोरात श्वास घेतला. तो दारातून बाहेर आला. बाहेर पडताच त्या भर सकाळीही त्याला भीती वाटत होती. काल रात्री मृत्यूला अगदी जवळून पाहिलं होतं त्याने, पण कुठल्या तरी सकारात्मक शक्तीचा उदयही झाला होता. विश्वाला एक गोष्ट मात्र लक्षात आली होती की हा वाडा काही साधा सुद्धा वाडा नाहीये. इथे नक्कीच काहीतरी भयान असं घडलंय. त्याने आजवर देवावर कधीच विश्वास दाखवला नव्हता, पण रात्री जे क्षणभराचं युद्ध घडलं त्यात पवित्रतेने अपवित्रतेची जागा दाखवून दिली होती. त्या घडलेल्या घटनेचा तो एकमेव साक्षीदार ठरला होता. विश्वा व्हरांड्यात आला. व्हरांड्याच्या मधोमध येऊन त्याने वरच्या सर्व मजल्यावर एक नजर टाकली. कुठेही, अगदी कुठेही त्याला काहीच नजरेला टोचणारं दिसलं नाही. वरचे दिवे चालूच होते. हां, त्या कोपऱ्यातला तो बल्ब मात्र गेला होता. दिवसाच्या प्रकाशात इतर दिव्यांचा उजेड जरा कमीच पडत होता. विश्वाला जणू वाटलंच नाही की इथे रात्री आपल्यासोबत काही घडलं होतं. मनात एक चांगली ऊर्जा निर्माण झाली होती. शरीरात तरतरी आली होती. विश्वाला एक गोष्ट मात्र आता समजली होती की अंधार करून चालणार नाही. विश्वाच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर भ्याडपणे सकाळ होताच पळून गेलं असतं. पण विश्वाच्या मनात ते विचार देखील आले नाहीत. जाऊन जाऊन जाणार तरी कुठे? गाव आणि नोकरी सोडून तर जाऊ शकत नाही. पुण्यात तरी कोण होता आता? नाईलाज होता. जगण्यासाठी लढावं लागतं आणि निडर ठाम राहावं लागतं. बऱ्याच गोष्टी त्याच्या मनात एक प्रश्नचिन्ह बनून उभ्या राहिल्या होत्या. आज येताना नवीन बल्ब आणावा लागेल, विश्वा उद्गारला. बेडरूममध्ये जाऊन त्याने टॉवेल घेतला. आज सोमवार होता,
कामावर जायचा पहिलाच दिवस. रात्री घडलेल्या प्रसंगाबाबतीत त्याच्या मनात घालमेल चालू होतीच. बंबात पाणी गरम करता करता त्याने चहा केला आणि उभ्यानेच तो चहा घेतला. आता अंगात तरतरी आली होती. विश्वाने पाणी उतरवून आंघोळ करून घेतली. दिवसा ती वास्तू जणू लहान मूल देखील राहील इतकी सुरक्षित वाटत होती. विश्वाच्या नजरेसमोर उभारलेला तो आभासी देखावा होता, जो मनावरचा ताण हलका करायचा आणि तिथेच राहण्यासाठी प्रवृत्त करायचा. न्हाणीघरातून विश्वा आंघोळ करून बाहेर आला. अंगावर गरम पाणी पडताच काही काही ठिकाणी ओरबाडलेलं होतं, तिथे जळजळ उठत होती. बेडरूममध्ये येऊन त्याने बॅगेतून कपडे बाहेर काढले आणि अंगावर चढवले. तोच त्याची नजर उशीखाली ठेवलेल्या त्या डायरीवर पडली. त्याने ती डायरी उचलून हातात घेतली. एक वेळ घड्याळाकडे पाहिलं, 9:30 वाजले होते. उशीर झाला होता. बँक 10:00 उघडणार होती. तिथे जाऊन नाश्ताही करायचा होता. फक्त चहाच झाला होता. विश्वाने पटकन डायरी बॅगेत कोंबली. असं म्हणतात ना की नकारात्मक शक्तींचीही काही मर्यादा असते, पण जर सावज त्यांच्या मर्यादेपलीकडे असेल तर एखादी धुंद चढवून ते आपल्या सावजाला आपल्या जाळ्यात अडकवतात. एखादी वस्तू, एखादी जागा किंवा तीच वास्तू समजा, ते सावजाने सोडून जाऊ नये म्हणून त्या मर्यादेच्या सीमारेषेवर काही भुलवणारं ठेवतात, ज्याला पाहत सावज गुंतून राहतं. पुन्हा ते प्रकाशाची हद्द संपताच त्या मर्यादेच्या रेषेला ओलांडून आपल्या सावजावर हल्ला करतात. विश्वाच्या बाबतीत देखील तसंच घडत होतं. मागे खोल्यांची दारं बंद करून स्वयंपाकघरासमोरच्या जिन्याचं दार ओढून त्याने ते बंद केलं. सगळे दिवे तसेच चालू ठेवले. काय सांगावं, आपण परत आलो आणि काळोख असला तर? विश्वाच्या मेंदूत एक चक्रावळ फिरत होती. कुठून तरी त्याचं सबकॉन्शियस माइंड त्याला सांगत होतं की सावध राहायला हवं. त्याच्या आत्म्याची चेतना त्याला जाणवून देत होती की हे वाईट आहे, इथे धोका आहे. पण त्याच्या मनाचे ते आवाज कुठेतरी खोलवर तळात रुतून बसले होते. त्याच्या नजरेसमोर फक्त आभासी देखावे उभारले जात होते. त्याच्या मनावर ताबा मिळवला जात होता. कदाचित आपल्या भक्ष्याची शिकार करण्याची हीच पद्धत होती त्याची. आधी जाळ्यात अडकवणं, भुलवणं, रात्री संपूर्ण वाड्याचा ताबा घेणं, नंतर सावजावर झडप घालणं, त्याची शिकार करणं, त्याच्या शरीराचे घास करणं, त्याची आत्मा गिळून टाकणं. दिवस होताच वाड्याच्या कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात निद्रेत जाणं आणि अंधार होताच पुन्हा बाहेर पडणं, हीच त्याची क्रिया होती. विश्वाने खांद्यावर ऑफिस बॅग लटकवली आणि व्हरांड्यातली स्कूटर घेऊन तो पतपेढीला जायला निघाला. मागे वाडा अगदी सामसूम पडला होता. हॉलमध्ये त्या सरदार कोकाटेंच्या चित्रावर झाकलेला तो कपडा आपोआप घरंगळू लागला. घरंगळत तो पूर्ण फ्रेमवरून बाजूला होऊन खाली पडला आणि पुन्हा त्या भयंकर चेहऱ्यावरचे ते वटारलेले डोळे त्या मुख्य दारावर पहारा देऊ लागले.